मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी नागपुरात पोलिसांची जोरदार कामगिरी राहिली. त्याचमुळे क्राईम कंट्रोल करण्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झालं असून त्याचे श्रेय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलं असून पूर्ण माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. ड्रग्ज फ्री नागपूर हे प्राधान्याचे विषय असून यावर 80% कारवाई झाली आहे आणि रिकव्हरी पण झाली आहे. स्कूल परिसरात तंबाखू फ्री मोहीम राबविण्यात येत आहे. फक्त चोरीच्या घटनेत वाढ झाली असून बाकी पूर्णपणे पोलीस विभागाने क्राईम कंट्रोल केला असं समाधान यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केलं. NDPS ऍक्ट बद्दल ड्रग फ्री नागपूर सिटी हे आमच्यासाठी प्राधान्याचे विषय आहे. यावर्षी आम्ही मागचे वर्षीचे तुलनेत अप्रॉक्सिमेटली 80% केसेसमध्ये वाढ झालेली आहे. मोठ्या प्रमाणात रिकव्हरी पण झालेली आहे. जसं मी पूर्वी सांगितले पीट NDPS ऍक्ट अंतर्गत पण यावर्षी डिटेन्शन करण्यात आलेली आहे. कोठपा ऍक्ट अंतर्गत मोठ्या प्रमाणात मोहीम घेऊन स्कूलचे परिसरात टोबॅको फ्री झोन्स तयार करण्याची दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे आणि हे पुढचे वर्षी 2024 पण हे ड्रग फ्री नागपूर या मोहीममध्ये आणखी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ड्रग डिस्पोजलची असतील की ज्यामध्ये 1200 किलो गांजा आम्ही इंटरनॅशनल डे फॉर ड्रग अब्यूज या दिवशी केले होते, किंवा नॅर्को इंटेलिजन्स युनिट क्राईम ब्रांचचे असतील, किंवा स्ट्रिक्ट सर्व्हेलन्स जे 1150 ड्रग पेडलर्सवर असतील, किंवा जे आमचे 57 हॉटस्पॉट्स आम्ही ड्रग कन्झम्पशनच्या विषयावर नमूद हे आयडेंटिफाय केलेले आहे, तिथे एस्केलेटेड व्हिजिलन्स आणि पुलिसिंग त्या परिसरात ती पण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे, जे पुढच्या वर्षी आणखी जोरात आम्ही करू.